चेकमेट टाइम्सच्या या भागाचे प्रायोजक आहेत चेकमेट संस्कार दर्शिका, कुसंस्कारांवर सुसंस्कारांची मात। चेकमेट स्मार्ट पुरस्कार खऱ्या अर्थाने स्मार्ट असलेल्यांना दिले जाणारे पुरस्कार। लग्नाला नकार देणाऱ्या प्रेयसीचे अपहरण करून तिच्यावर चाकूने वार केल्याची घटना गुरुवारी रात्री पुण्याच्या हडपसर परिसरात घडली। या प्रकरणी 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्रसाद सोनवणे, नदीम शेख आणि चंदन सावंडके अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। या प्रकरणी 25 वर्षाच्या तरुणीने मुंडवा पोलिसात फिर्याद दिली आहे। यापूर्वी हडपसरमध्ये अशाच एका मजनूने प्रेमाला नकार देणाऱ्या तरुणीबाबत कॉलेजच्या बाहेर पोस्टर लावण्याचा पराक्रम केला होता। त्यामुळे पूर्व पुण्यातील बेलगाम सुटलेल्या तरुणांना आवरण्याचे आव्हान पालकांसह पोलिसांसमोर येऊन ठेपले असल्याचे दिसते। आज चेकमेटच्या वर्धापनानिमित्त या ठिकाणी आलो। अतिशय सुंदर असं सेट तयार केलेलं आहे आणि चेकमेटच्या वर्धापना दिनासाठी दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या वतीनं आणि सर्व स्टाफच्या वतीनं माझ्या हार्दिक सदिच्छा शुभेच्छा। आणि चेकमेटच्या बातम्या आमच्या सोनालीताई नेहमीच कव्हर करतात दत्तवाडीमधून आणि अतिशय चांगल्या पद्धतीने दिल्या जातात, विश्लेषणात्मक बातम्या देतात त्या, त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद। आणि चेकमेटला परत एकदा वर्धापनादिनिमित्त माझ्या हार्दिक सदिच्छा शुभेच्छा। थँक्यू।